मनोज पाटील जरांगे यांनी समस्त सकल मराठा समाजाला आवाहन केले आहे की येत्या 14 ऑक्टोबरला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी सर्व मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी. याचबरोबर समाज बांधवांनी येताना शांततेत यायचं आहे व जातानाही शांततेत जायचं आहे. कुठलाही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करायचे नाहीये. त्याचबरोबर कोणीही आत्महत्या करू नये किंवा स्वतःला त्रास होईल असे आंदोलन करून घेऊ नये असे याप्रसंगी जरांगे पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करत असताना सांगितले असून लाखोच्या संख्येने 14 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. त्याच्या अगोदर 5 दिवसापूर्वी सरकारनं बैठक घेतली होती, त्याबरोबर राज्यातल्या सगळ्या पक्षांना घेतली. सगळ्या पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ठराव केला 30 दिवसाचा वेळ द्या, आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देतो. ही डेडलाईन मराठ्यांनी दिली नाही, आंदोलकांनी दिली नाही. वेळ ही आंदोलकांनी द्यायला लागते. 4 दिवसात द्या नसता मी ऐकणार नाही वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन. परंतु सरकारनंच आपल्याला असं सांगितलंय की तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देतो. आपली मागणी मराठा समाजाला सरसकट तुम्ही जात प्रमाणपत्र द्यायची. त्यासाठी आपण त्यांना 10 दिवस वाढून दिले, म्हणजे 40 दिवस आपण त्यांना वाढून दिले. त्यांचे 30 दिवस म्हणजे 1 महिना ह्यो 14 तारखेला पूर्ण होतोय. ऑगस्ट महिना सरकार सॉरी ऑक्टोबर महिना जागा 10 तारखेला 14 तारखेला तिकडं सगळ्या मराठा समाजावर होणारा अन्याय जो पिढ्यांना पार सुरू आहे तो जर तुम्हाला पलटायचा असेल तुम्हाला म्हणतोय. कारण तुम्ही आणि मी आपण जर 14 तारखेला एका ताकदीनं जमलो नाही तर तुम्ही पण पापी आणि मी पण पापी. कारण पिढ्यांना पारचं जर आपल्याला हे पान पलटायचं असेल अन्यायाचं तर 14 तारखेला मुंग्यासारखं तुम्हाला मला एकत्र यायला लागतं. कारण त्याचं असं आहे की त्यापुढं पुन्हा 10 दिवस राहतील. आपली शक्ती बघून आपली एकी बघून सरकारने राहिलेल्या 10 दिवसात सगळ्या अध्यादेशावर सह्या केल्या पाहिजे. सगळ्यांनी 10 ऑक्टोबरला शांततेत अंतरवाली द्यायचं, शांततेत वापस जायचं. कुणीही सॉरी 14 ऑक्टोबरला शांततेत अंतरवाली द्यायचं आणि शांततेत वापस पण यायचं. पुढून इथून पुढच्या काळात कधी पण आयुष्यभरासाठी सांगतो कोणीही आत्महत्या करायचं, कोणी उग्र आंदोलन करायचं नाही, कायदा सुव्यवस्था बिघडण असं कोणी करायचं. तुम्ही उग्र आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला पाहिजे आरक्षण आणि ते कसं द्यायचं ते मी ठरवणार, तुमचा मुलगा मग. आणि हे कसे देत नाही ते मी बघतो ना, त्याची काळजी तुम्ही करूनच. फक्त आता शक्ती दाखवण्याची वेळ 14 ऑक्टोबरला आपली. त्या दिवशी एकही माणूस गावात आणि घरात राहता कामा मुंग्यासारखा मराठा समाज त्या ठिकाणी आंदोलनात आला पाहिजे. त्याच्या गावात चोरी होईल ते गाव पुरा आंदोलनात आलं म्हणून समजायचं. कारण गावात झाडून पुसून लोक 14 ऑक्टोबरला शांततेत तिथे आले पाहिजे, शांततेत गेले पाहिजे. पुढच्या काळात आत्महत्या करू नका. तुम्ही जिवंत आहेत तर आरक्षणाला किंमत येणार असतं, माझा लढून काय उपयोग. मी तुम्हाला न जीव जाता आरक्षण देतो. निर्णयाच्या प्रक्रियेत आपण शांततेचं आंदोलनानं चाललंय 5 पिढ्यात, समजून घ्या. 5 पिढ्यात निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येत नव्हतं, ते आपण आणलंय. तुमची ताकद महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची आणि तुमची ताकद मी 1 इंच भर सुद्धा व्हायला जाऊ देणार नाही. तुमच्या पदरात आरक्षण टाकेपर्यंत मी 1 इंच सुद्धा माग हटणार नाही. शब्द तुम्हाला आणि शब्द द्यायला मी काय राजकारणी नाही. मी तुम्हाला ते सिद्ध सुद्धा करून दाखवलंय. काय बोलायचं समोर व्यासपीठावर कानातून कोपऱ्यात बोलायचं नाही. तुम्हाला द्यायचंय का नाही द्यायचं समोर सांगायचं. आडवी जाऊन सांगायची गरज नाही ना, काय नाही द्यायचं म्हणून व्यासपीठावर सांगायचं. द्यायचं असेल तरी व्यासपीठावर सांगायचं. त्यामुळे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी 3 जीआर म्हणजे कायदे पारित झालेले वापस पाठवलेले फक्त तुमच्यासाठी. नसता 1 जीआर घेऊन सुद्धा मी घरी जाऊ शकत होतो. की मराठा समाजाला म्हणता येईल 4 दिवसांनी मिळेल 15 दिवसांनी मिळेल. मला जिथं जिथं त्यांनी खुटी मारलेली दिसेल तिथं तिथं वापस पाठवले मी त्यांना. आणि तुमच्या ताकदीवर मी सुद्धा पाठ थोपटून घेत नाही, पण जिरीस आणलंय त्यांना. आणि ही संधी मात्र आता महाराष्ट्रातल्या मराठा समाज घालवणार. एका ताकदीनं जीवनारा फक्त शांततेत आंदोलन करा. मी तुम्हाला शांततेत देतोय.
तुम्हाला कसं केलं तरी आरक्षण पाहिजे आणि ते कसं देत नाहीत. फक्त 14 तारखेला तुम्ही ताकदीनं सगळेजण या, ते कसं देत नाही ते मी बघतो. एवढंच बोलतो आणि थांबतो.